राज्य सरकारने गुटखा बंदी केल्यानंतर अन्न औषध प्रशासनाने राज्यातून 1 कोटींचा गुटखा जप्त केला आहे. या गुटख्यातील 60 लाखांचा गुटखा शुक्रवारी नष्ट करण्यात आला. राज्य सरकारने संपूर्ण राज्यात गुटख्यावर बंदी आणली. या राज्य सरकारच्या आदेशानुसार पुणे विभागाच्या अन्न औषध विभागाने राज्यातील विविध भागात छापे टाकून गुटखा जप्त केला, तर गुटख्याची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली. या मोहिमेत पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली या भागातून सुमारे 1 कोटी 35 लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. पण जप्त केलेला गुटख्याचा साठा ठेवणार कुठे हा प्रश्न अन्न औषध विभागाला होता. मात्र मुंबई हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार जप्त केलेला गुटखा नष्ट करण्याचा आदेश दिला. त्यानुसार पुणे विभागाच्या अन्न औषध विभागाने जप्त केलेला गुटखा नष्ट करण्यासाठी पुणे महापालिकेच्या कचरा डेपोत तो नष्ट करून त्याद्वारे इंधन किंवा वीज करू या विचाराने शुक्रवारी पुण्यातील रामटेकडी कचरा डेपोत 60 लाखांचा गुटखा नष्ट करण्यात आला. त्यावेळेस आपल्याला आता हे एफडीए अंतर्गत जो काही कचरा हे केलेला आहे, सॅचेट्स आणि हे जप्त केलेले आहेत, तर त्या अनुषंगाने त्याचं पण डिस्ट्रॉय करायचं काम आता या ठिकाणी एफडीएनं आपल्याकडे दिलेलं आहे. आणि त्याप्रमाणे आपण पाहताय की या ठिकाणी आपण त्यापासून फार काही नाही, पण त्याप्रमाणे कॅलरीपिक व्हॅल्यूवर त्याची वीज किती निर्मिती होऊ शकते, तर त्या पद्धतीने आपण आता हे डिस्ट्रॉय करायचं काम चालू आहे. कुठली वीज निर्मिती, ते वजन किती आहे आणि त्याची कॅलरीपिक व्हॅल्यू किती आहे, आता त्यावरून जर समजा आपण 1000 ते 1500 त्याची कॅलरीपिक व्हॅल्यू धरली, तर त्या अनुषंगाने एक साधारण आपल्या सॉलिड वेस्टपासून 70 टनापासून एक ते दीड मेगावॅट वीज निर्मिती होते. तर त्या अनुषंगाने त्या पद्धतीने आपल्याला जर विचार केला तर त्याची 1200 ते 1500 कॅलरीपिक व्हॅल्यू आणि त्याचं वजन किती आहे त्यावरून त्याचं अनुमान काढता येईल किंवा साधारण किती हे राहील. एक साधारण 500 किलोवॅटच्या आसपास किलो वीज निर्मिती होऊ शकते अंदाजे.